नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात जळगाव लाईव्ह। जळगावातील आकाशवाणी चौकात 25 जानेवारीला सकाळच्या सुमारास विजयपुरी या तरुणाचा अपघात झाला होता आणि त्या अपघातात विजय याला गंभीर दुखापत झाली होती। त्याच्यानंतर विजयसाठी संपूर्ण जळगाव धावून आलं आणि आज विजय हा पूर्णपणे बरा झालाय आणि आज त्याला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज देखील मिळणार आहे। आणि याचबद्दल आज आपण सहयोग हॉस्पिटलमध्ये आलोय आणि डॉक्टरांशी चर्चा करणार आहे। विजय आपल्या सोबत आहे, विजयशी चर्चा करणार आहेत आणि विजयच्या मित्रांशी देखील चर्चा करणार आहेत। तर सगळ्यात आधी आपण डॉक्टरांना विचारूयात। सर नमस्कार, आपल्यासोबत डॉक्टर स्वप्नील चौधरी व डॉक्टर विनोद किंगे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। सर काय सांगाल, विजय ज्यावेळेस दवाखान्यात आला तेव्हा त्याची परिस्थिती काय होती? जेव्हा विजयला सकाळी त्याच्या मित्रांनी दवाखान्यात आणलं होतं तेव्हा कंडिशन अतिशय क्रिटिकल होती। त्याचा बीपी लागत नव्हता, ऑक्सिजनची मात्रा लागत नव्हती, मेंदूमध्ये त्याला बऱ्यापैकी मेंदूला मार लागला होता। अशा कंडिशनमध्ये त्याला अर्जंट ॲडमिट करून आम्ही ट्रीटमेंट सुरू केली। पहिले आम्ही त्याला सगळे बेसिक ब्लड पॅरामीटर्स वगैरे सगळे पाठवले, त्याच्यानंतर अर्जंट सिटी स्कॅन करायची गरज पडली। सिटी स्कॅन केल्यानंतर मेंदूमध्ये खूप रक्तस्राव होता आणि मेंदूवर खूप प्रेशर होतं, त्याच्याकरता मग न्यूरोसर्जन डॉक्टर केतन बोर यांचं ओपिनियन घेतलं आणि लगेच ऑपरेटिव्ह घेतलं। ऑपरेट केल्यानंतर 3 ते 4 दिवस त्याच्या कंडिशनमध्ये सुधार आला, पण परंतु त्याला नंतर निमोनियाची लागण झाली, त्याच्यामुळे आम्हाला त्याला व्हेंटिलेटरी सपोर्ट जास्त दिवस द्यावा लागला। नंतर आपण तोंडातली ट्यूब काढून त्याला गळ्याच्या इथे होल करून ट्रॅक्योस्टोमी केली होती। मग याच्यानंतर हळूहळू त्याने ट्रीटमेंटला चांगला साथ दिला, त्याच्यानंतर आता तो कंडिशन अतिशय चांगली आहे, शुद्धीत आहे, बोलतो आहे। अशा प्रकारच्या रुग्णांना साधारणतः हे जर कोमामध्ये गेले तर परत येतील की नाही याची शाश्वती नसते। आणि जे पेशंट येतात ज्यांना साधारणतः 3 ते 2.5 ते 3 महिने लागतात पूर्णपणे बरे व्हायला, पण विजयने अतिशय चांगलं सहकार्य दाखवलं, ट्रीटमेंटला चांगली साथ दिली। आणि याच्यासोबत जर धन्यवाद करायचं असेल तर मी त्याच्या मित्रांना करेल, जे पहिल्या दिवसापासून आजपर्यंत पूर्णपणे सहकार्य करत आहे सगळ्या दृष्टीने। थँक्यू सर। सर मला तुम्ही सांगा की विजय ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये आला होता गंभीर अवस्थेत होता, तर मग विजयचे मित्र तुमच्याजवळ विजयला घेऊन आलात, ती परिस्थिती काय होती? नाही, विजयला जेव्हा त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये टाकून आणलं त्याच्या मित्रांनी, तेव्हा सगळं रक्तानी भरलेला होतं तो, तोंडातून नाकातून सगळं रक्त आलेलं होतं त्याच्या, आणि बघितल्यावर असं वाटत होतं त्याला कुठं कुठं फ्रॅक्चर असावे आणि कितपत त्याचा हे श्वास थोडा थोडा चालू होता बऱ्यापैकी। नंतर पाहिलं तर नाडीचे ठोके कमी होते, बीपी कमी झालेलं होतं। मग त्या दृष्टीने आम्ही त्याला सगळ्या उपाय आय सी यूमध्ये घेऊन पटापट सगळ्या ऑक्सिजन आणि हे सगळे आय व्ही लाईन हे सगळं हे केलं, ब्लडची व्यवस्था करायला सांगितली। आणि मग ज्या दृष्टीने वाटत होतं की मेंदूला मार आहे त्या दृष्टीने आम्ही त्याची सी टी स्कॅन करण्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलवली आणि त्याला स्वतः घेऊन गेलो आणि सी टी स्कॅन करून आणलं। सी टी स्कॅन केल्यानंतर लक्षात आलं की त्याला उजव्या बाजूला बऱ्यापैकी मार लागलेला आहे आणि त्याचा मेंदूमध्ये सबड्युरल हेमॅटोमा होता पूर्ण अलॉंग दी फ्रंटो पॅरायटल रिजन, त्याच्यामुळे त्याला प्युपिल साईजही त्याची डायलेट व्हायला लागली होती एक। तर अशा केसेसमध्ये जेवढा वेळ गोल्डन अवर्स असतो, म्हणजे ते कमीत कमी वेळे, म्हणजे जितक्या वेळ लवकर तुम्ही त्याचं हे कराल डिकॉम्प्रेशन तितक्या लवकर त्याची इम्प्रूव्हमेंट अपेक्षित असते। त्या दृष्टीने आम्ही त्याला टाईम वेस्ट न करता लवकरात लवकर आम्ही त्याचं ऑपरेशनची व्यवस्था केली आणि त्या दृष्टीने दुपारी त्याचं ऑपरेशन पण सुद्धा केलं डॉक्टर केतन बोरवलेंनी केलं। आणि मागचे आता जवळपास आज त्याला 23-24 दिवस झालेत, आम्ही आज त्याचा डिस्चार्ज करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। सर आज विजय पुरी यांचा डिस्चार्ज होतोय, तर याच्यानंतर त्यांना नॉर्मल व्यक्ती होण्यासाठी अजून किती दिवस लागतील पूर्ण रिकव्हर होण्यासाठी? कसं आहे त्याचं जवळपास त्याला आता सगळं कळतंय, तो सगळ्यांना ओळखतो आहे आणि घरी गेला त्यांच्या नातेवाईकांमध्ये मित्रमंडळीमध्ये राहिला की आणखी फास्ट रिकव्हरी अपेक्षित असते आपल्याला अशा पेशंटमध्ये। आणि त्याचं खाण्यापिण्याची ते व्यवस्था, त्या दृष्टीने त्याचे न्यूट्रिशन हे सगळं महिनाभरात तो आणखी चांगला होईल। आणि पुढचं एक त्याला ऑपरेशन आणखी लागतं की जे आपण हाड काढून ठेवलेलं असतं पोटामध्ये, ब्रेन स्कलचं स्कल बोन काढलेलं असतं, ते आपल्याला पुन्हा एक साधारणतः 5 ते 6 महिन्यानंतर आपण ते पुन्हा लावत असतो, जेणेकरून तो पूर्ण नॉर्मल लाईफ त्याची होईल। धन्यवाद सर। विजयपुरी हा जो तरुण आहे हा परभणीतला आहे आणि आज त्याचा डिस्चार्ज होणार आहे, परंतु परभणीतला तरुण हा जळगावात त्याचा अपघात होतोय आणि त्याच्यानंतर डॉक्टरांचे प्रयत्न आणि जळगावकरांच्या प्रार्थनेमुळे आज विजय आपल्या सोबत आहे आणि विजय पूर्णपणे बरा आहे। आपण विजयशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। विजय, तुला बरं वाटतंय आता? विजयचा आज डिस्चार्ज होतोय, पण विजयला बोलण्यासाठी त्रास होत असेल, परंतु आज विजय पूर्णपणे बरा आहे। आपण विजयशी जास्त न बोलता विजयचे मित्र आहेत त्यांच्याशी बोलूयात। विजयच्या आपण जे बोलतोय सगळं कळतंय त्याला, तो ऐकतोय सगळं।
बोलायचा प्रयत्नही करतो, कारण तो त्यात बोलायची फार इच्छा आहे त्याची. स्वतः तो शिकवतो मुलांना छोट्या कॉलेजच्या याला. विजय, विजय जसं आपल्याला डॉक्टर सरांनी सांगितलं की विजय सगळं ऐकतोय, आणि जसं सरांनी मगाशी उल्लेख केला की एका महिन्यात विजय हा पूर्णपणे बरा होईल. आपण विजयचे मित्र इथं त्यांच्याशी संवाद साधूया, कारण की विजयला जेव्हा दवाखान्यात भरती केलं होतं त्याच्यानंतर विजयच्या मित्रांनी मदतीचा हात मागितला होता आणि जळगावकरांनी देखील मदत केली आहे. तर काय सांगशील, विजयचा मित्र आहे तू, परभणीचे तुम्ही असून जळगावमध्ये मित्राचा ॲक्सिडेंट होतोय आणि आज मित्र पूर्णपणे बरा होतोय, तर काय सांगेल? मला फक्त एकच म्हणायचं आहे की आम्ही बाहेर गावचे, तर आम्हाला इथून खूप दिवस झाले नाही, इथं कोणाची ओळख नाही, काय नाही. पण इथं आल्यानंतर इथल्या डॉक्टरांनी दाखवलेला जोश, त्यांनी दाखवलेले रस्ते आणि आमच्या कॉलेजच्या काही टीचर्सनी त्यांनी दाखवलेले मार्ग आणि जळगावकरांनी दाखवलेलं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टींमुळं फक्त आज माझ्या मित्राचा जीव वाचलेला आहे. पैसे कुणी पण देतं, पण त्या पैशासोबत जे जळगावकरांनी आशीर्वाद दिले ना, फक्त त्या आशीर्वादामुळं विजय फक्त 23 दिवसामध्ये एवढा रिकवर झाला आहे. तू काय सांगशील, आज आपला मित्र घरी चाललाय त्याच्याबद्दल? माझं नाव अनिल भोंग आहे, मी नांदेडचा आहे रहिवासी असून, आणि विजयला आज डिस्चार्ज होत आहे त्याचा खूप आनंद होत आहे. आणि या डॉक्टर सह्य क्रिटिकल केअरचे त्यांचे प्रयत्न आणि सगळ्यांचे आशीर्वाद, यामुळे तो विजय आपल्यासोबत पूर्णपणे बरा आहे. नक्कीच जळगावात अजूनही माणुसकी जिवंत आहे याचं हे उदाहरण आहे, आणि विजयचे जे मित्र आहेत त्यांना देखील भरून आलंय, आणि डॉक्टर देखील देखील आनंदी आहे, कारण आज विजय सुखरूप त्याच्या घरी जातोय. जळगावहून गौरी, जळगाव लाईव्ह.